लवलवत्या जिभेच्या त्या टोकानं त्या पुरणपोळीला असं टंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. नेमकं हेच घडतं या पुरणपोळीच्या बाबतीत. यामध्ये जायफळ असते, त्यानंतर यामध्ये गूळ असतो, साखर असतं, आणि त्याच्यामुळे एक पुरणपोळी जर आमच्या विदर्भातली खाल्ली तर मस्त अशी झोप येते. काऊन वा फोगट येते का साखर? अरे एवढी टाकावं लागते का? सॉरी, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आमचा मध्ये असा चहा होत असतो आणि साखर वगैरे जास्त झाली की आमच्या बोलीभाषेमध्ये आम्ही असे संवाद साधत असतो. एनिवे, आता पुरणाची पोळी आपल्याला करायची आहे आणि पुरणाची पोळी म्हणजे माझा वीक पॉईंट आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा काय, महाराष्ट्राच्या बाहेरची जी मंडई आहेत की ज्यांना मराठी जेवण आवडतं अशा मंडईंचा वीक पॉईंट म्हणजे पुरणाची पोळी. तर ही पुरणाची पोळी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची आणि सोपी कशी करायची ते आपण पाहू. साधारण 2 वाट्या चण्याची डाळ आपण भिजत ठेवली होती आणि ही भिजवायला 1.5 ते 2 तास ह्याला भिजत ठेवलं होतं आपण, आणि त्यामध्ये जेवढी डाळ तेवढंच पाणी आपण घालतो आहे. जेवढी डाळ तेवढं पाणी आणि अर्धी वाटी जास्त. पुरण शिजत असतानाच यामध्ये थोडीशी हळद घालायची. आता ह्याला आपण झाकून ठेवू. डाळ शिजवताना नेहमी हा फेस वर येतो, तर एकदा थोडं उघडून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा. तसं पुरण शिजवणं किंवा पुरणपोळी तयार करणं हा किचकट असा प्रकार आहे असं मुळीच नाही. जर तुम्ही आधी प्रॉपर तयारी करून ठेवली तर ते पुरण जे आहे ते व्यवस्थित होतं, त्यानंतर पुरणपोळी करायला सोपी जाते. शिजवतानाचं मी तुम्हाला सांगतो की 1.5 ते 2 तास आधी पुरणाची म्हणजे चण्याची डाळ जी असते ती स्वच्छ धुवून भिजत ठेवायची, आणि जुनी डाळ असेल तर त्याला पाणी जास्त लागतं, नवीन जर डाळ असेल तर त्याला पाणी कमी लागतं, म्हणजे आत्ता जेवढं टाकलं तेवढं. याबरोबर एक गोष्ट अजून तुम्हाला सांगेन की आत्ता हे आपण भांड्यामध्ये शिजवतो आहे पुरण, पण समजा तुम्ही कुकरमध्ये शिजवलं तर स्लो फ्लेम किंवा लो फ्लेमवर पुरण जे आहे ते साधारण 3 चिट्ट्या तुम्ही काढून घ्यायचं, त्यानंतर जास्तीचं पाणी असेल ते काढून टाकायचं, फेकायचं नाही, त्याची मग कटाची आमटी किंवा अजून काही करू त्याच्यामध्ये ते कामात येईल. आणि नंतर ती डाळ पारंपरिक पद्धतीने काय करायचं आहे, गूळ साखर जे काय घालायचं ते एकत्र करून मग वाटायचे. पण तसं करू नका, मी सोपं केलं आहे की ती डाळ शिजल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, आणि तोपर्यंत आपल्याला त्याची कणिक भिजवणं आहे, त्यानंतर वेलची जायफळ त्याची पूड करून घेणं आहे. वेलची जायफळची पूड करताना एक छोटीशी टिप मी तुम्हाला देतो. बघा, वेलची पावडर करताना त्यामध्ये थोडीशी जर साखर घातली तर ती पावडर जी आहे ती लवकर होते. याला आपण मिक्सरमध्ये बारीक करू. मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर ही साधारण अशी होते. हिला आपण चाळून घेऊ. आणि नंतर ही जी सालावर उरलेली असतात ही तुम्ही चहापत्तीमध्ये जर घातली तर तुमच्या चहाला वेलचीचा स्वाद येईल. आणि तोपर्यंत आपल्याला याचं जे कव्हर आहे, तर कव्हर म्हणजेच मैदा कणिक किंवा कणिक मैदा एकत्र किंवा नुसते कुणी कणकीचे बनवतात, नुसते कणकीचे घेतले तर त्याचा जो पापुद्रा असतो तो थोडा जाडसर येतो, पण कणिक आणि मैदा घेतला तर पापुद्रा तुमचा एकदम असा पातळ होतो. आणि काही ठिकाणी म्हणजे आमच्या विदर्भामध्ये 1 वाटी जर मैदा घेतला असेल तर 1/2 वाटी कणिक घेतात, आणि काही लोक 1 वाटी मैदा 1 वाटी कणिक घेतात. आपण 1 वाटी मैदा आणि 1/2 वाटी कणिक यामध्ये घेणार. 1 वाटी मैदा आणि 1/2 वाटी कणिक, त्यामध्ये साधारण 1/2 चमचा मीठ. मैदा कणिक आणि मीठ हे एकत्र छान मिक्स करायचं. आता यामध्ये पाणी किती घालायचं हा एक प्रश्न असतो. तर 1.5 वाटीला आपण साधारण या चमच्यानी 3 चमचे तेल घालूयात, आणि पहिले तेल आणि कणिक व्यवस्थित एकत्र मिसळून घेऊ. आता यामध्ये पाणी किती घालायचं, तर कसं की या वाटीने आपण 1.5 वाटी कणिक मैदा घेतलेला आहे, तर आपण काय करू की 1 वाटी पाणी भरून ठेवू, आणि नेहमीची जी पोळी असते त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी आपल्याला घालायचं आहे. तर नेहमीची पोळी जेव्हा आपण बनवतो तर त्यावेळी साधारण 1 किलो कणिक असेल तर 1/2 लिटर आपण पाणी वापरतो. याला थोडंसं 650-650 ml पाणी आपण घालूयात, म्हणजेच 1/2 वाटी. आता आपण 1/2 पाणी वापरलं, आता थोडंसं पाणी जास्तीचं जे मी म्हटलं
ते वापरून ही कणिक आपण व्यवस्थित भिजवून घेऊ। थोडी अशी बघा एवढी सैलसर असावी ते। ही भिजल्यानंतर याला साधारण एक चमचाभर तेल घ्यायचं आणि यांनी छान असं गोळा करून एक 10 मिनिटं ही कणिक जी आहे ती आपण मुरत ठेवूया। आणि मी नेहमी म्हणतो की कणिक भिजवताना नेहमी तांब्याची किंवा पितळेची किंवा कास्याची अशी परात घेऊन त्यात भिजवायची, म्हणजे त्यातले जे मिनरल्स असतात तर ते मिनरल्स कळत न कळत आपल्या पोटात जातात। सिंपल, ह्याला आपण एक 10 मिनिटं ठेवूयात आणि तोपर्यंत आपली डाळसुद्धा शिजेल। आता ही डाळ साधारण होत आली, ही बोटचेपी व्हायला हवी, म्हणजेच अशी घेतल्यानंतर ही अशी क्रश व्हायला हवी। हिला आपण काढून थंड करू। किंवा या पद्धतीने असं सरळ सायणीमध्ये ओतून घ्यायचं आणि खालचं हे जे पाणी उरतं यापासून तुम्ही कटाची आमटी किंवा मग भाजीचा एखादा प्रकार करत असाल त्यामध्ये हे पाणी वापरू शकतो आपण। या डाळीला आपण थोडं थंड करू आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। साधारण हे असं बारीक करून घ्यायचं आणि नंतर ही वाटलेली डाळ आणि जेवढी डाळ तेवढी साखर किंवा साखर आणि गूळ एकत्र हवं असेल तर, किंवा नुसतं गूळ याचा सुद्धा करू शकता। आपण साखर आणि गूळ एकत्र करू, साखर अर्धी साखर आणि अर्धा गूळ आपण यात घालू। आता ह्याला गूळ आणि साखर वितळेस्तोवर पुन्हा आपण शिजवून घेऊ। पुरण शिजतंय तोपर्यंत ही कणिक आपण पुन्हा काढू। ही बघा, ही छान अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे। आता याला आपण या तेलाच्या भांड्यामध्ये याचे गोळे बुडवून ठेवूयात। आमची आजी असं करून ठेवायची आणि मी तिला विचारायचो की असं का, तर म्हणे त्यांनी पोळी खुसखुशीत होते। आता हा गोळा साधारण 30 ग्रामचा गोळा आपण घेतोय आणि 30 ग्राम जर गोळा असेल तर साधारण 100 ग्राम पुरण त्याला लागतं आणि त्या कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही घेतलं तर अगदी कमीत कमी पापुद्र असलेली पुरणाची पोळी आपली तयार होईल। आणि आमच्या इकडली विदर्भाची जी पोळी असते ती थोडीशी छान अशी जाडसर असते, म्हणजे ती पोळी खाताना तिच्याबरोबर आपल्याला दूध किंवा कटाची आमटी याचा वापर करावा लागत नाही। आणि आमच्या इथे असं करतात की बाबा पुरणपोळी झाली की त्याला असं बोटं त्याच्यावर मार्क करतात आणि त्यामध्ये मग तूप भरतात आणि मग ती खातात। गूळ आणि साखर वितळल्यानंतर यामध्ये एक साधारण 1/2 चमचा तूप घालायचं, जेणेकरून पुरण जे आहे ते पोळीबरोबर पसरताना व्यवस्थित पसरल्या जाईल। यामध्ये आपण टाकू आता वेलची पावडर आणि जायफळ। गॅस बंद केला आपण आणि ह्याला आपण छान थंड करू। आता आपण तुम्ही पाहिलं असेल की डाळ मी वेगळी दळून घेतली आणि नंतर साखर मिसळली। काही लोक काय करतात की म्हणजे मीसुद्धा पूर्वी असं करायचो की डाळ शिजवल्यानंतर त्यामध्ये मग साखर गूळ घालायचं आणि त्याला पुन्हा आटवायचं आणि मग वाटायचं। या प्रोसेसमध्ये तुमची मेहनत जी आहे ती थोडी कमी होते, कारण मिक्सरमध्ये जर आपण साखरेसकट किंवा गुळासकट जर डाळ बारीक करायला गेलो तर त्याला जास्त वेळ लागतो। ज्यावेळी आपण पोळी लाटतो तर त्यावेळी आपण पोळीबरोबर मैदा किंवा कणिक लावतो। तुम्हाला असं तर वाटत नाही ना मी की खूपच जास्त सांगतो आहे डिटेल, पण कसं आहे हे जर समजून घेतलं तुम्ही व्यवस्थित तर ती पोळी उत्तम होईल। तर कणिक किंवा मैदा न लावता त्याला तांदळाचं पीठ लावायचं। ते कारण यासाठी की तांदळाचं पीठ जड असतं आणि जेव्हा आपण पोळी लाटतो तर ते पीठ खालती पडतं, पोळीला चिटकून येत नाही। मैदा आणि कणकेचं तसं नसतं, ते त्याला चिटकून येतं, त्याच्यामुळे जेव्हा आपण पोळी खातो तर त्याला वरवर अशी कणिक किंवा तांदूळ याची मैद्याची पिठी लागली असते। आपण हे घेऊ। आता हा साधारण 100 ग्रामचा गोळा आहे आणि मागाशी मी तुम्हाला सांगितलं की ही जी लाटी आहे कणिक मैदा एवढा लुसलुशीत झाला पाहिजे, ही साधारण 30 ग्राम। आणि याला
असं पसरवायचं. आणि हे असे छान उंडे भरून भरून आपण तयार करून घेऊ. तांदळाची पिठी, ही तशीच एवढी मऊ कणिक असते की अशी हाताने पसरली तरी व्यवस्थित पोळी होते. पण तरी आपण थोडंसं लाटून घेऊया. अगदी एक लाटणं असं फिरवलं तरी ही पोळी तयार होते. आणि आता तुम्ही बघू शकता की हे पुरण तुम्हाला फक्त दिसतं आहे यावरचं. एकदा भाजून झाल्यानंतर याला या भागाने तूप लावायचं. आणि मग दुसऱ्या भागाने, म्हणजे पोळी छान फुगते. लवलवत्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असं डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. इथंच तर मेक आहे, खरंच मेक आहे. कारण पुरणाची पोळी, त्यामधली विलायची, त्यामधलं जायफळ, ते पुरण आणि एकूण होळीचं वातावरण, यामुळे खरंच एक पुरणपोळी खाल्ल्यानंतर नशा येते. भातरा मास्टर रेसिपीज पुरणाच्या पोळीच्या, होळीच्या, धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा.